नगर जिल्हा म्हणजे राजकीय नेत्यांची खाण. देशभरात गाजलेले अनेक नेतृत्व हे नगर जिल्ह्यातलेच. त्यातीलच एक लढवय्या नेते आणि माजी मंत्री म्हणजे बबनराव ढाकणे. याच बबनराव ढाकणे यांचं 27 ऑक्टोबर रोजी वयाच्या 87व्या वर्षी निधन झालंय. पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथं त्यांच्यावरती आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक आणि राजकीय संघर्षातील काही गोष्टी यात ठळकपणे दिसून येतात. त्या म्हणजे वयाच्या 14व्या वर्षी थेट पंतप्रधानांना भेटणं असो की बीडमध्ये उतरून लोकसभा जिंकणं असो. तर याच बबनरावांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास नेमका कसा होता याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात. पाथर्डीतील पागोरी पिंपळ गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातला बबनरावांचा जन्म आहे. त्यांच्या घराला राजकीय वारसा नव्हता, तर पाथर्डीतील हिंद वसतिगृहात राहून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. नानासाहेब गोरे, सेनापती बापट आणि शिरू लिमये यांच्या नेतृत्वातील गोवा मुक्ती संग्रामातही बबनराव ढाकणे यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण हे जेव्हा भगवानगडावर आले तेव्हा बाशासाहेब भारदे आणि निराळी यांनी बबनराव ढाकणे यांची ओळख यशवंतरावांशी करून दिली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय प्रवेश केला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि पुढे लोकसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. बबनराव ढाकणे यांनी 3 वेळेस पाथर्डी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सुद्धा केले. याशिवाय महाराष्ट्राच्या बांधकाम खात्याचे ते मंत्री होते आणि त्यासोबतच ग्रामविकास खातंही त्यांच्याकडे होतं. तसंच ते जनता पक्षाचे अध्यक्षही राहिलेले. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये बबनराव ढाकणे हे केंद्रीय ऊर्जा मंत्री सुद्धा होते. जनता दल, जनता पार्टी, काँग्रेस, शेतकरी विचार दल आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर ढाकणे यांच्या सामाजिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर ढाकणे यांनी वयाच्या 14व्या वर्षी थेट पंतप्रधान नेहरूंची सुद्धा भेट घेतली होती. तर ही भेट नेमकी कशासाठी घेतली होती आणि त्या मागचा नेमका किस्सा काय होता याबाबत ढाकणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. ढाकणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की ते एका वसतिगृहात राहत असताना त्यांना वसतिगृहातील एका अधीक्षकांनी रागवलं आणि मग काय त्यांनी रागात थेट मुंबई गाठली. आता मुंबई का गाठली तर मुंबईला येऊन दिल्लीला जाण्यासाठी आणि दिल्लीला जाऊन थेट नेहरूंना या अधीक्षकांची तक्रार देण्यासाठी. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास जेव्हा ढाकणे हे दिल्लीतील नेहरूंच्या निवासस्थानी पोहोचले त्या दरम्यान एक मुलगा थेट नेहरूंना भेटण्यासाठी एवढ्या रात्री का आलाय म्हणून तिथल्या सुरक्षा रक्षकांनी ढाकणेंना हटकलं. मात्र ढाकणेंनी त्या सुरक्षा रक्षकाला मला नेहरूला भेटायचंय असं सांगितलं आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ढाकणेंना रात्रभर तिथंच झाडाजवळ मुक्काम करण्याचा सल्ला दिला. आता रात्रभर बाहेर काढल्यानंतर सकाळी जेव्हा नेहरू हे फिरायला बाहेर पडले तेव्हा गुपचूप सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून मी म्हणजेच ढाकणे हे थेट नेहरूंना भेटायला निघाले. मात्र त्याही वेळेस सुरक्षा रक्षकांनी ढाकणेंना घेरून धरलं आणि अडवलं आणि यावेळी मात्र नेहरूंनी ढाकणेंशी संवाद साधत त्यांची अडचण जाणून घेतली होती. आणि हा प्रसंग घडला त्यावेळेस ढाकणे हे अगदी 14 वर्षांचे होते आणि नेहरूंशी भेट झाल्यानंतर ढाकणेंनी नेहरूंना सांगितलं होतं की मला शिकायचं आहे मात्र माझे अधीक्षक मला रागवतात आणि हीच तक्रार थेट पंतप्रधानांना म्हणजे तुम्हाला देण्यासाठी मी दिल्लीत आलोय. त्यानंतर नेहरूंनी ढाकणेंना निवासस्थानात बोलावून घेतलं आणि काकासाहेब गाडगीळ यांच्यामार्फत पुण्यात त्यांच्या शिक्षणाची सोय केली. तर दुसरीकडे काँग्रेसचा चेहरा असणारे बबनराव ढाकणे यांची राजकीय कारकीर्दही अनेक कारणांनी इंटरेस्टिंग राहिलेली आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे 1989 ची लोकसभा निवडणूक. कारण मूळचे अहमदनगरचे असणारे बबनराव ढाकणे हे 1989 च्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून निवडून आले होते आणि त्यामुळेच ढाकणे हे एक संघर्षशील योद्धा आहेत अशी त्यांची ओळख तयार झाली. सामान्यत बीड जिल्ह्याचं राजकारण हे क्षीरसागर घराण्याच्या अवतीभोवती फिरतं आणि याच बीड जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांनी स्वतःचा नगर जिल्हा सोडून 1989 ची 9वी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीत ढाकणे हे जनता दलाचे उमेदवार होते तर त्यांच्या विरुद्ध उभ्या होत्या काँग्रेसच्या केशरबाई क्षीरसागर. त्यावेळी क्षीरसागर कुटुंबियांचं होम पीच असणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात ढाकणे विरुद्ध क्षीरसागर अशी अटीतटीची लढत झाली होती आणि या लढतीत बबनरावांनी केशरबाई क्षीरसागर यांचा 1985 मतांनी पराभव केला आणि खासदारकी मिळवली होती. तर याच केशरबाई क्षीरसागर या राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या आई होत्या.
तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्या सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.